गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गाचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय शेतीमाल पडून राहिल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर तीन महिन्यापासून दुकानं बंद असल्यानं व्यापाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे या दोन्ही घटकांना दिलासा देण्यासाठी वीज बिल आणि घरफाळ्यामध्ये सवलत मिळावी अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी केली आहे याबाबतचं निवेदन महाडिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलंय कोरोना संसर्गामुळे राज्यात अनेक वेळा लॉकडाऊन जाहीर झालाय संचारबंदीमुळे नागरिकांचं बाहेर पडणं बंद झालंय शेतकऱ्यांचं लॉकडाऊनमुळे मोठं नुकसान झालंय अनेक ठिकाणी शेतीमाल पडून राहिल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय तर अडीच तीन महिन्यापासून दुकानं बंद असल्यामुळं व्यापाऱ्यांचं आर्थिक चक्र कोलमडलंय अशा परिस्थितीतही घरफाळा आणि वीज बिलं सक्तीनं वसूल केली जातात त्यामुळं शेतकरी आणि व्यापारी हवालदिल झालेत अशा परिस्थितीत या घटकांना दिलासा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे त्यासाठी शासनानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वीज बिलं आणि घर सवलत देण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे